नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, द इन्फिनिटी अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवर मी सागर हंगे आपणा सर्वांचं मनापासून स्वागत करतो. मी अधिकारी या सिरीजमध्ये आज मी मुलाखत घेणार आहे PSI स्वप्नाली ठाकूर मौले मॅडमांची. आजची मुलाखत ही खूप प्रेरणादायी असणार आहे, कारण एक खेड्यातली मुलगी, तिचं लग्न होतं, संसाराची जबाबदारी अंगावर पडते, नंतर एका लहान मुलीचा जन्म होतो, त्यानंतर कुठेतरी स्पर्धा परीक्षा करण्याचा विचार डोक्यात येतो आणि मग प्रवास सुरू होतो PSI होण्याच्या दिशेनं. 9 वर्षांचा संसार, 8 वर्षांची मुलगी आणि PSI पदाला गवसणी, थक्क करणारा हा सगळा प्रवास आज आपल्याला जाणून घ्यायचा आहे. हा प्रवास त्यांच्याच तोंडून आपल्याला जाणून घ्यायचा आहे ज्यांनी हे यश मिळवलं आहे. आपल्यासोबत हा खडतर प्रवास पार करून आलेल्या आणि आता PSI पदावर विराजमान झालेल्या स्वप्नाली ठाकूर मौले मॅडम आहेत. स्वप्नाली मॅडम, मी आपलं इन्फिनिटी अकॅडमीच्या वतीनं खूप खूप अभिनंदन करतो, आपल्याला शुभेच्छा देतो की आपलं PSI पदावर सिलेक्शन झालेलं आहे. मॅडम, ह्या क्षणी आपल्या काय भावना आहेत? सर्वप्रथम मी इन्फिनिटी अकॅडमीचे धन्यवाद म्हणते आणि तुम्हाला पण धन्यवाद देते की इथे येण्याची जी मला जी संधी दिली आणि सर्वसामान्य मुलांपर्यंत जाण्याचा जो मला काही जो चान्स आहे तो इन्फिनिटीने जो उपलब्ध करून दिला, सर्वप्रथम मी तुमचे आभारी आहे. प्रवास जाणून घ्यायचं, मी दिंडोरी तालुक्यातली, नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी तालुक्यातली मोढी या गावची रहिवासी आहे आणि मी माझं प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण मोढी गावातच झालेलं आहे. माझं जे माध्यमिक शिक्षण आहे ते पण मोढी गावातच झालं आणि त्याच्यानंतर मी त्याच्यानंतर जे ग्रॅज्युएशन आणि पोस्ट ग्रॅज्युएशन जे झालं तर ते माझं लोकनेते व्यंकटराव हिरे पंचवटी महाविद्यालयामध्ये तिथे माझं शिक्षण झालं. त्याच्यानंतर 2013 माझं लग्न झालं आणि 2014 मला कन्यारत्न प्राप्त झालं. सुरुवातीपासून MPSC ची म्हणजे माहिती होती की MPSC च्या माध्यमातून अधिकारी होता येतं, पण अधिकारी होण्याचं स्वप्न आईकडून मी घेतलेलं होतं, कारण माझी आई अंगणवाडीची सेविका होती आणि अंगणवाडीची सेविका असल्यामुळे म्हणजे माझ्या काळामध्ये की मीटिंग ही आमच्या जे आमचं घर असायचं तिथे समोर एक मोठा ओटा होता तिथेच भरायची आणि आईकडनं अधिकारी येणार असणे तर आईची जी धावपळ व्हायची की आज आमचे अधिकारी वगैरे येणार आहे, त्या वातावरणातून मी खूप म्हणजे घडली होती आणि मला पण अधिकारी व्हावं असं मला वाटायचं, कारण आई अंगणवाडी सेविका असल्यामुळे आईची पण इच्छा होती की मी पण कुठे काहीतरी करावं आणि वडिलांची पण इच्छा होती की मी पण अधिकारी पदाला कुठेतरी गवसणी घालावी. तर म्हणून ह्या क्षेत्राकडे मी जेव्हा वळाले त्यावेळेस एक म्हटलं जातं की जो इकॉनॉमिकल जो सपोर्ट असतो तो आई वडिलांकडे नव्हता, कारण आई अंगणवाडीची शिक्षिका होती. आज तमाम माझ्या महाराष्ट्रातल्या सगळ्या अंगणवाडी सेविकांच्या ज्या मुली असतील मुलं असतील त्यांना पण ही माझ्याकडनं प्रेरणाच असेल की म्हणजे परिस्थिती कशीही असू द्या, परिस्थिती कधीच आपली बुद्धिमत्ता ठरवत नाही, आपली बुद्धिमत्ता ठरवते की आपण किती ग्रेट आहोत ते. त्याच्यानंतर मग माझं मिस्टरांशी जे म्हणजे सौ युवराज मौले आहे त्यांच्याबरोबर माझा विवाह झाला 2013 आणि इकॉनॉमिकल जो सपोर्ट होता तो सासरकडे बऱ्यापैकी होता. पण त्यानंतर मग मी जे एक मुलांना पण सांगू इच्छिते की तुम्ही स्पर्धा परीक्षांची एक तयारी करता तर एक चांगला क्लास असणं खूप गरजेचं असतं, खूप चांगलं गायडन्स असणं पण गरजेचं असतं आणि जर आपण ज्यावेळेस स्वतः एकटे ज्यावेळेस अभ्यासाला बसतो तर MPSC असं क्षेत्र आहे की समजलं तितकं चांगलंच आहे, पण ज्यावेळेस अवघड वाटतं की ज्यावेळेस पुस्तक जसं शिक्षकाने शिकवावं त्यानंतर ते पुस्तक नेहमी सोपं वाटतं आपल्याला, पण ज्यावेळेस ते पुस्तक जर पहिलीचं पुस्तक जर बालवाडीच्या मुलाला दिलं तर ते कळणारच नाही, किंवा 10वीचा अभ्यास हा जर 8वीच्या मुलांना दिला तर तो कळणार नाही, तर त्याच्यासाठी एक मार्गदर्शक असणं गरजेचं आहे. त्याच्यामुळे मग मी पण क्लास लावले होते MPSC चे आणि त्याच्यानंतर मला मी जे जो काही मला जो सपोर्ट मिळाला MPSC बद्दल जे म्हणजे जो सिलेबस असो किंवा अभ्यास करण्याची पद्धत असो योग्य गायडन्स असो मला तो तिथून मिळाला होता आणि त्याचा सदुपयोग पण मी चांगला करून घेतला होता. आणि त्यानंतर मग जो इकॉनॉमिकल जो सपोर्ट होता तो माझ्या मिस्टरांनी मला म्हणजे ह्या पदापर्यंत येण्यासाठी ज्या काही माझ्या ज्या गरजेच्या वस्तू होत्या MPSC साठी ज्या जीवनावश्यक म्हणता येईल आपल्याला MPSC ला, मग ते पुस्तकं असो किंवा म्हणजे फिजिकलचा जो काही खर्च असो तो सर्व मिस्टरांनी मला पुरवलेला होता
आणि सासरकडच्या लोकांचं असं कुठलंही म्हणणं नव्हतं की तू शेतीच केली पाहिजे, शेती खूप थोडी होती आणि हे मला पण ज्ञान होतं. पण मला म्हणजे माझं शिक्षण माझ्या पूर्ण सासरकडच्या लोकांमध्ये माझं शिक्षण खूप चांगलं झालेलं होतं आणि आमचे जे मोठे भाऊ आहे आमचे दादा त्यांनी आणि माझ्या सासूबाईंनी सगळा सपोर्ट मला दिला होता की तू काहीतरी वेगळं कर की आपल्या घराचं नाव खूप पुढे गेलं पाहिजे. माझ्या यशामध्ये तितकाच त्या व्यक्तींचा पण वाटा आहे. त्यांनी मला कुठल्याही प्रकारे म्हणजे माझं जे सुनेचं कार्य असेल किंवा पत्नीचं एक जे कर्तव्य असतं त्याच्यापासून मला परावृत्त माझ्या मिस्टरांनी पण ठेवलं आणि माझ्या सासरकडच्या लोकांनी पण ठेवलं आणि कुठल्याही कर्तव्याला मी जबाबदार राहील असं कुठलंही त्यांनी माझ्याकडनं अशी अपेक्षा केली नाही. तर मला असं वाटतं की हे यश मला त्यामुळेच मिळालं. ओके, म्हणजे स्वप्नाली मॅडमांची आई अंगणवाडी सेविका आहे आणि त्यांचे वडील शेतकरी आहेत आणि इकडे सासरकडचे सुद्धा म्हणजे त्यांचे मिस्टर सुद्धा शेतकरीच आहेत. म्हणजे दोन्हीकडे शेतकरी पार्श्वभूमी आहे, शेतकरी कुटुंबातील तुम्ही आहात आणि आज पीएसआय झाल्यानंतर मग दोन्ही कुटुंबामध्ये नेमकी काय भावना आहे मॅडम? सुरुवातीला ज्यावेळेस माझा रिझल्ट लागला त्यावेळेस मुलांनीच फोन करून सांगितलं होतं की मॅडम तुम्ही पास झालेले आहात आणि तुमच्या अनुसूचित जमातीतून तुम्ही महाराष्ट्रामध्ये 5व्या रँकला तुम्ही आहात. तर याचा मनस्वी आनंद झाला. मी स्वतः माझा रिझल्ट चेक केला. माझा पहिला फोन माझ्या पतीला गेला. तर माझ्या पतींना एकच भावना होती म्हणजे मी ज्यावेळेस फोन केला की त्यांना विचारलं म्हटलं तुम्ही काय करताय तर म्हणे मी पावडर मारतोय. आमचं गुलाबाची शेती आहे सर गावी आणि गुलाबाची शेती माझे मिस्टर करतात. तर म्हणे मी पावडर मारतोय. म्हटलं माझा आवाज तुम्हाला नीट ऐकायला येतो का? म्हणे हो तू बोल म्हणे मला तुझा आवाज नीट ऐकायला येतोय. तर म्हटलं मग मी त्यांना बोलली म्हटलं मी पीएसआय स्वप्नाली मौले बोलते आणि माझा आज रिझल्ट लागला आहे. तुमची पत्नी आज म्हणजे पीएसआय झालेली आहे. त्यांनी मला विचार म्हणजे त्यांना इतका आनंद झाला ते मला म्हणे डबल वाक्य बोल की तू काय झाली असं. तर म्हटलं मी पीएसआय झाली. तर सर ज्यावेळेस हे बोलताना माझे शब्द पण फुटत नव्हते कारण जो सपोर्ट असतो तो आर्थिक नसून मला जो घरातला जो मेन सपोर्ट असतो की मला 8 वर्षाची मुलगी आहे आणि ज्यावेळेस मी एमपीएससीची सुरुवात ज्यावेळेस केली 2016 पासून तर त्यावेळेस माझ्या मुलीचा पूर्ण सांभाळ त्यांनी केला. मी 2.5 वर्षाची मुलगी टाकून म्हणजे माझे मिस्टर माझ्याशी 10 किलोमीटर लांब आहे तर मी 7 वाजता माझं घर सोडायची म्हणजे परीक्षांसाठी म्हणजे हा अभ्यास मला करायचा होता एमपीएससीसाठी तर संध्याकाळी 7 वाजताच मी यायची. म्हणजे जे मुलीचे जे माझे कर्तव्य होते ते सर्व माझ्या मिस्टरांनी पार पाडले. माझ्या मुलीचा पूर्ण सांभाळ म्हणजे जेवणापासून तर झोपण्यापर्यंत मुलीला काय लागतं काय नाही हे सर्व माझ्या मिस्टरांनी बघितलं आणि घरामधून अशी कुठली त्यांनी स्वतः अपेक्षा केली नाही की ही मला जेवायला वाढून देईल किंवा मुलीला हे करेल कारण ह्या पूर्ण जबाबदारीपासून त्यांनी मला मुक्त केलेलं होतं आणि त्यांनी मला असं कुठलंही इम्प्रेशन दिलेलं नव्हतं की तू कुठले आणि त्यांनी जे केलेलं होतं ते जे कष्ट करायचे कारण ते उन्हामध्ये कष्ट करायचे आणि मला असं वाटायचं की मी सावलीत अभ्यास करते तर मला असं वाटतं त्यांच्या कष्टांचा आपण कुठेतरी चीज केलं पाहिजे. माझ्याहीपेक्षा खरी मेहनत ही माझ्या पतींची होती. तर मला असं वाटतं की त्यांना मनस्वी आनंद झाला. नंतर आईवडिलांना फोन केला. आईवडिलांना पण खूप आनंद झाला. आई वडील तर खूप म्हणजे अशिक्षितच म्हणता येईल. माझे वडील कधी म्हणजे शिकलेले नाही आहेत. आई 8वी पास आहे तरी अंगणवाडीची सेविका आहे पण खूप चांगलं इंग्लिश बोलते आई. आईला पण आनंदी झाला. पूर्ण समाजामध्ये पूर्ण गावाला माझा आनंद झाला आणि त्या आनंदाचं कारण सुद्धा मी ठरते याचं मला खूप समाधान आहे सर. मॅडम तुमच्या माहेरी पण शेतीची पार्श्वभूमी आहे, इकडे सासरी पण शेतीची पार्श्वभूमी. तुमच्या कुटुंबात कोणीही अधिकारी नसताना आणि तुमचं लग्न झाल्यानंतर म्हणजे 2013 तुमचं लग्न झालं, 14 तुम्हाला मुलगी झाली आणि नंतर तुम्ही 2016 अभ्यास सुरू केला. मग एमपीएससी करण्याचं कसं ठरलं किंवा तुमच्या ते कसं काय मनामध्ये आलं की आता मला एमपीएससी करायची आणि मला अधिकारी व्हायचंय? सर सुरुवातीला म्हणजे ज्यावेळेस मी हायस्कूलला होती तर एक समाज दिन असतो आणि समाज दिनाच्या दिवशी आमच्याकडे गेस्ट लोक आलेले होते. आमचे जे केआरटी हायस्कूलमध्ये माझं शिक्षण झालेलं होतं त्यावेळेस मी 9वी किंवा 10वीला असेल आठवत नाही एवढं. त्यावेळेस तिथे जे गेस्ट लोक आलेले होते त्यांनी ह्या परीक्षांबद्दल मला माहिती दिली होती आणि सय्यद पिंपरीची जी सारिका निकम होती ती आयात झालेली होती आणि तिचा जो जीवन प्रवास होता तो सर्व आम्हाला तिथे सांगितलेला होता. मग त्याच्यातून आपल्याला अधिकारी होता येतं एमपीएससीतून पण एमपीएससीचा मग पण माहीत नव्हता. मग त्यानंतर मग थोडी माहिती काढली. माझा एक म्हणजे मामांचा एक मुलगा आहे म्हणजे चुलत आहे
तर त्यांनी मला तो IRS आहे सचिन दिनेश शंखपाळ म्हणून त्याने मला ह्या पदाबद्दल सर्व माहिती सांगितलेली होती. पण तो UPSC करायचा, MPSCचं फारसं त्याला माहीत नव्हतं. पण त्याने ज्याने ज्या काही MPSC झालेले त्याचे जे स्टुडंट होते म्हणजे अश्विन डॉक्टर अश्विनी पवार शेलार सॉरी त्या DYSP आहेत महाराष्ट्राच्या, त्यावेळेस त्यांच्याशी ज्यावेळेस मी बोलली तर त्यावेळेस त्यांनी मला ह्या परीक्षांबद्दल सगळी माहिती त्यांनी दिली होती आणि तिथूनच मी प्रेरणा घेतली की आपल्याला MPSC करायची. मग MPSC करण्याचा निर्णय झाल्यानंतर तुम्ही जेव्हा घरात हा विषय सांगितला त्यावेळेस तुम्हाला लगेच पाठिंबा मिळाला की हो आता तू MPSC कर असं? मी अधिकारी व्हावं ही लहानपणापासून माझी जी इच्छा होती पण परिस्थिती मला आड यायची. कारण साधं 10वीची शिकवणी असो किंवा काही असो 30-40 रुपये भरण्याची पण वडिलांची हे नव्हती. तर मग मला अधिकारी होण्याचं जे माझं स्वप्न होतं जेव्हा ते लग्नानंतर मी पूर्ण करू शकले. एक दिवस मी माझ्या पतीला माझ्या मनातली इच्छा बोलून दाखवली की मला असं असं करायचं आहे आणि याच्यासाठी मला तुमचा पाठिंबा पाहिजे. तर ते म्हणे मला पण खूप आवडेल की तू जर असं अधिकारी होणार असेल तर मला म्हणजे तुला काय सपोर्ट लागतो ते सांग, म्हणजे क्लाससाठी किती खर्च असो किंवा काही असो. तर त्यांनी मला कर्ज काढून दिलं होतं कारण MPSC क्षेत्रामध्ये तुम्हाला माहीत आहे की बरेचसे लोक हे ग्रामीण भागातून येतात आणि इथे राहण्याचा खर्च वगैरे हा खूप असतो. क्लासेस असो किंवा एक आपण चांगला क्लास असेल तर जितका चांगला क्लास आहे तर तेवढी फी पण आपल्याला पेड करावी लागते. मग त्याच्यासाठी त्यांनी मला तो जो आर्थिक सपोर्ट होता तो सगळं केला आणि मी हे सांगितल्यानंतर त्यांनाच आनंद झाला की खूप चांगलं होईल जर तू अधिकारी झाली तर मला माझ्या पण कुटुंबाचं नाव एक मोठं होईल गावाचं होईल आणि तुझ्याही वडिलांना जे माझं देणं लागतं की मुलगीप्रती तर ते द्यायला पण मला म्हणजे मुलीप्रती जी त्यांची जी भावना आहे की मुलीचा जो अधिकाराचा जो धागा आहे तोच जर धागा माझ्याकडून जर बांधला गेला तर मला नक्कीच आवडेल. म्हणजे हे खूप मोठी गोष्ट आहे. खरं तर मॅडमांचे मिस्टर शेतकरी आहेत आणि त्यांनी मॅडमांनी जेव्हा सांगितलं की मला स्पर्धा परीक्षा करायची तेव्हा ते लगेच तयार झाले आणि त्यांनी सांगितलं की तुला काय हवं आहे ते सांग आणि तू अभ्यास कर. म्हणजे महिला सबलीकरण किंवा बाकी आपण ज्या गोष्टी बोलतो त्याचं जे ॲक्च्युअल सुरुवात जी असते ती इथून होते आणि एक शेतकरी माणूस ती सुरुवात करतो तर शहरातल्या सर्व मुलांनी किंवा माणसांनी हा आदर्श नक्की घ्यायला पाहिजे असं मला वाटतं. मॅडम मग MPSC करण्याचा निर्णय झाला मग अभ्यासाला सुरुवात कशी झाली? क्लास लावला होता मी एक. क्लास लावल्यानंतर अधिकारी तर सगळे घडले जातात जो प्रामाणिकपणे अभ्यास करतो ज्या प्रामाणिकपणे त्याला कष्टाची पण जोड दिली जाते मेहनत पण तेवढीच महत्वाची असते पण डिसिप्लिन हे खूप महत्वाचे असतात MPSC मध्ये. तर मला असं वाटतं की मुलांना हेच मी सांगेल की ज्या आशेने आई वडील तुम्हाला आज MPSC करण्यासाठी प्राधान्य देतात मला असं वाटतं की तुमच्या कष्टांपेक्षा तुमच्या आई वडिलांचे कष्ट खूप असतात आणि त्या कष्टांचं चीज जर करायचं असेल तर डिसिप्लिन खूप महत्वाचा आहे. म्हणजे माझा डिसिप्लिन असा होता म्हणजे तो सरांनीच सगळ्यांना केलेला होता की आम्ही जर सरा म्हणजे आमची जर एंट्री झाली क्लासमध्ये तर सर कुठलाही मोबाईलचा वापर आम्हाला यूज कधीच करू दिला नाही. दुसरी गोष्ट की आम्हाला कधी आपापसात आम्ही बोललो नाही म्हणजे बोललो असेल तर ते थोडं किंवा एखाद्या वेळेस जर सरांनी बघितलं की खूपच चर्चा चालू आहे तर सर स्वतः बोलून आम्हाला झापून काढायचे. तर ती एक शिस्त मनाला लागलेली होती म्हणजे शिकण्यासारखं असं होतं की तुम्ही अभ्यास करायला आले तर फक्त अभ्यासच करा म्हणजे बाकीच्या गोष्टींकडे मित्रमैत्रिणी जमवण्यापेक्षा तो जर वेळ तुम्ही अभ्यासामध्ये चांगला युटिलाइज जर केला तर मला असं वाटतं की यश 100% मिळतं. आणि मुलांना तर मी हे सर्व म्हणजे मुलांना तर मला हेच सांगायचंय की मित्रमैत्रिणींपेक्षा आणि नातेवाईकांपेक्षाही जर तुम्ही MPSC जगामध्ये आला आणि जे MPSC तुम्हाला सन्माननीय आयोगाला जे देणं लागतं ते तुम्ही स्वतः सक्षम बना आणि स्वतः डिसिप्लिन पाळा की मी कोणाशी मोबाईलवर किती वेळ बोललं पाहिजे. आणि दुसरी गोष्ट आपण चहा प्यायचा ज्यावेळेस आपला वेळ असतो की चहा पित असताना आपण कट्ट्यावर पण किती वेळ बसलं पाहिजे, जेवण करताना पण आपण गप्पा कोणत्या स्वरूपात मारल्या पाहिजे. ज्यावेळेस माझा जो मित्र मैत्रिणी वर्ग होता ज्यावेळेस आम्ही जेवायचो तर आम्ही चालू घडामोडींवर म्हणजे डिस्कस करायचो आणि फोन हा खूप कमी यूज व्हायचा माझा. एक वेळेस तर फक्त आईला हो ठीक आहे मी पोहोचली आहे किंवा मिस्टर तर कधी करतच नसायचे पण जर समजा संध्याकाळी जर आमच्या इथे बसचा प्रॉब्लेम होता थोडा उशीर झाला तर मिस्टरांचा फोन आला. तर बाकी कधी कोणाचे फोन अटेंड केले नाही, व्हॉट्सअप नाही, फेसबुक नाही, सगळ्या पूर्ण जे सोशल मीडिया आहे TV असो पूर्ण सोशल मीडियापासून मी परावृत्त राहिली आणि नातेवाईकांपासून पण मी परावृत्त राहिली कारण माझ्याकडे जे दिवस होते ते कमी होते आणि मला जे देणं होतं ते खूप लवकर द्यायचं होतं. ज्यावेळेस मी पूर्वपरीक्षा 2019 ज्यावेळेस MPSC ची पास झाली होती मी खरं राज्यसेवेचा स्टडी करायची
आणि राज्यसेवा अशी माझी एक दोन मार्कांनी माझी प्री हुकून जायची. पण म्हणता ना का प्लॅन बी पण असणं गरजेचं असतं, तर त्यावेळेस मी तो ठेवलेला होता. पण मी म्हणजे खरोखर इथे मुलांना सांगू इच्छिते की मुलं म्हणतात की मेनचा जो स्टडी असतो तो 4-5 वर्ष आपण केला पाहिजे. पण मी हे खरं सांगेल की माझ्या माहितीत जेवढे मला मुलं जाणतात वगैरे, मी राज्यसेवेचाच अभ्यास करायची. PSI पदाचा मी कधी अभ्यास पण केलेला नव्हता. पण मला असं वाटायचं की आपल्याकडे कुठलं तरी एक पद असणं गरजेचं आहे. ज्यावेळेस मी प्रिलियम पास झाली, मग मुख्य परीक्षेचा फॉर्म भरला मी आणि माझ्याकडे फक्त 30 दिवस बाकी होते, तर मी त्या 30 दिवसामध्ये अभ्यास करून पण मी मुख्य परीक्षा उत्तीर्ण होऊ शकली. कारण माझ्यासाठी सगळं नवीन होतं, PSI चं PSI चे कायदे नवीन होते. मला असं वाटायचं की ज्यावेळेस मी एखादी प्री पास होईल, म्हणजे राज्यसेवेची असेल किंवा कंबाईनची असेल, तर त्यावेळेस मी इंग्लिश मराठीचा क्लास लावून घेईल. पण मी ठरवली, तुम्हाला सर सांगेल की मी इंग्लिश मराठीचा तर क्लास तर माझा झालाच नाही, ते तर स्वप्नच राहिलं. त्याच्यानंतर मी स्वतः सेल्फ स्टडी केला आणि सगळी पुस्तकं 2019 मी विकत घेतली आणि अवघ्या 30 दिवसामध्ये मुख्य परीक्षा मी पास झाली होती. मॅडम, मग हा अभ्यास करताना साधारणतः आपली दिनचर्या कशी असायची? सर, सकाळी ज्यावेळेस मी 9 क्लासवर पोहोचायची, सगळ्यात अगोदर मी म्हणजे न्यूजपेपर असतो तो मी म्हणजे रेफर करायची. त्याच्यामधून मला असं वाटायचं की समजा एखादा राज्यघटनेचा पार्ट आहे आणि तो जर करंटशी जर रिलेटेड करत असेल, तर त्याचे कलम वगैरे असेल, तर मी आता समजा संचारबंदी आहे, कलम 144 आहे, मग त्याच्याबद्दल मी त्या डिटेल वाचून घ्यायची. दुसरं, एखादा जर अवॉर्ड कोणाला मिळाला असेल किंवा भारतरत्न असो, असे जे पुरस्कार असे जे म्हणतात ते जे दिलेले असेल, तर मी ते नोट डाऊन करून ठेवायची. आणि दुसरी गोष्ट की क्लासचा तर मी मुलांना सांगितलेलं आहे की क्लासचा फायदा नुसते क्लासमध्ये जाण्यापुरता, सरांनी जे शिकवलेलं होतं त्याच्यावर मी वारंवार रिव्हिजन करायची. त्याच्याही पलीकडे क्लास हा खूप चांगला आहे की आपल्याला एक गाईड पुरता एक क्लास मर्यादित असतो, पण नुसतं क्लासवर पण डिपेंड न राहता आपण स्वतः पण काहीतरी देणं लागतो. तर आपण सुद्धा स्वतः पण अभ्यास चांगला केला पाहिजे, म्हणजे क्लास व्यतिरिक्त आपल्याला अजून ॲडिशनल काय करता येईल ते आपण बघितलं पाहिजे. तर मग मी त्याच्यासाठी सरांनी जर समजा पॉलिटी शिकवलेलं असेल, इकॉनॉमिक्सचे जर 2 लेक्चर झाले असेल, तर मी त्याची वारंवार रिव्हिजन करायची. त्याच्यानंतर जे बुक जे रेफर केले MPSCला, समजा कोळंबे सरांची राज्यघटना असेल प्रीपुरता, म्हणजे लक्ष्मीकांत मेन्सला तर खूपच चांगलं आहे. आणि इकॉनॉमिक्ससाठी जर मी कोळंबे सरांचंच बुक रेफर करायची, तर मग सरांनी जो भाग शिकवला, अशी म्हणजे आज राष्ट्रीय उत्पन्न मला शिकवलेलं आहे, तर त्याच्या सगळ्या थेरी मी बघून घ्यायची त्याच्यामध्ये. आणि वारंवार मी आयोगाच्या क्वेश्चन पेपर पण सोडवायची. आणि माझी एक स्ट्रॅटेजी होती सर, की जर समजा आज जर सरांनी राष्ट्रीय उत्पन्नावर आम्हाला हा जर भाग शिकवला, तर मी ते रेफर पण करणार. आणि आयोगाने गेल्या म्हणजे 2011 ज्या क्वेश्चन पेपर आहे त्या मी पडताळून पाहिजे की आत्तापर्यंत राष्ट्रीय उत्पन्नावर आयोगाने कसे क्वेश्चन विचारलेले होते. सगळ्यात अगोदर तर मी क्वेश्चन रेफर करायची, कारण क्वेश्चन रेफर करून मला कळायचं की आयोगाला काय पाहिजे आणि आयोग वारंवार ह्या टॉपिकवर का फोकस करत आहे. तर हे फक्त आपण ज्यावेळेस आयोगाच्या क्वेश्चन पेपर जर 10 जुन्या पाहिल्या, तर मुलांना कळू शकतं की अभ्यास कसा केला पाहिजे. म्हणजे मॅडम खूप महत्वाचं सांगताय की अभ्यास करताना शिस्त खूप महत्वाची आहे, मार्गदर्शकाची भूमिका खूप महत्वाची आहे आणि आयोगाच्या मागच्या प्रश्नपत्रिका यांचं विश्लेषण देखील खूप महत्वाचं आहे. मॅडम, मग आणखी एक प्रश्न मी तुम्हाला विचारतो, जो महाराष्ट्रामध्ये स्पर्धा परीक्षा करणाऱ्या अनेक मुलींच्या मनात तो प्रश्न असतो खरं तर, की समजा 1-2 वर्ष पोस्ट नाही निघाली आणि त्याच्यानंतर मग साहजिक आपलं लग्न होणार, मग लग्नानंतर खरंच अभ्यास होतो का? लग्नानंतर सासरचे लोक अभ्यास करून देतील का, किंवा आपला नवरा आपल्याला अभ्यासात सहकार्य करेल का? म्हणजे आपलं कुटुंब तर ह्याच्यात आदर्श आहे की आपण तो आदर्श आज घालून दिला आहे की दिसतंय सगळ्यांना की तुम्ही लग्नानंतर 9 तुम्ही PSI झालेला आहात. तर अशा मुलींना तुम्ही काय सांगाल आणि सासरकडच्या लोकांना देखील तुम्ही काय सांगाल की त्यांनी कशा प्रकारे मुलींना सपोर्ट करायला पाहिजे? सर्वप्रथम तर मी मुलींना सांगेल आणि मग सासरकडच्या लोकांना मी त्या माध्यमातून संदेश देईल की सर्वप्रथम मुलींना मी हेच सांगते की आपल्यावर आपण ज्या विश्वासाने आपल्या सासरी सांगताय की मी मला MPSC करायची, पण त्या विश्वासाला स्वतः अगोदर आपण पात्र असणं गरजेचं आहे. जर मला असं तुम्ही जर त्या त्यांनी जो विश्वास तुमच्यावर दाखवलेला आहे आणि त्या विश्वासाला जर तुम्ही पात्र ठरत असाल, तर नक्कीच मला असं वाटतं की जेवढे सासरकडचे लोक आहेत किंवा ज्या मुली आहेत जे आई वडील पण असतील, तर मी त्यांना एकच संदेश देऊ इच्छिते की कमीत कमी 3 तरी तुम्ही दिली पाहिजे. कारण समाजाच्या पण अपेक्षा असतात आणि सासरकडच्या लोकांच्या पण एक सुनेचं जे कर्तव्य असतं त्या अपेक्षा असतात.
पण तुम्ही जर तुमच्या सुनेला जर 3 वर्ष दिले किंवा मुलीला 3 वर्ष दिले आणि मुलींनी पण जर 3 वर्षाचं जी दिलेली जी वेळ आहे जी 3 वर्ष असो किंवा 2 वर्ष असो जर फारच खूप समजदार असतील तर 5 वर्ष पण देऊ शकता. ती दिलेली वेळ हे तुमच्यासाठी कर्ज समजा आणि त्या कर्जाची परतफेड तुम्हाला करायची आहे. जसं एखादा शेतकरी कर्ज घेतो आणि कर्ज म्हणजे फेडण्यामध्ये जसं पीक करतो मेहनत करतो कष्ट करतो की त्याच्या पुढे एकच टार्गेट असतं की मला ह्या कर्जाची परतफेड करायची आणि लवकरात लवकर मला ह्या गोष्टीतून नील व्हायचंय. तर हाच माझा संदेश देणं असेल जर 3 वर्ष दिली असली त्याचा स्वतःला इतकं झोकून द्या की स्वतःचं एक इतकं वेगळं जग निर्माण करा की त्या जगामध्ये फक्त तुम्ही आणि एमपीएससीचे बुक्स बस बाकी कोणीच नाही असलं पाहिजे. मला विचारलं जातं मला खूप वाटायचं की मी माझ्या पतीला म्हणजे जे कर्तव्य माझं होतं ते मी देऊ नाही शकायची. कुठेतरी 5 मिनिटं असा विचार यायचा की माझी मुलगी होती की माझ्या मुलीला मी वेळ देऊ नव्हती शकत. पण मला असं वाटायचं ज्यावेळेस घरातून मी ज्यावेळेस पाऊल टाकायची की मी हे पाऊल फक्त माझ्या फॅमिलीसाठी मी टाकते आणि मी पूर्ण विसरून जायची. आणि ज्यावेळेस मी अभ्यासाला बसायची ना माझ्या पुढे मी माझी मुलगी येऊन दिली ना माझे पती येऊन दिले ना माझे कुठलेही नातेवाईक फ्रेंड सर्कल असेल मी फक्त माझा अभ्यास एका अभ्यासच केला. आणि असंच जर सर्व मुलींनी केलं जर म्हणजे कुटुंबापासून जर तुम्ही थोडंसं कुटुंबाला बाजूला सारून तुमची कर्तव्य बाजूला सारून आणि जे सासरकडचे लोक आहेत त्यांना पण मी हा संदेश देऊ इच्छिते की 3 वर्ष तुम्ही तुमच्या सुनेकडून एमपीएससी व्यतिरिक्त कुठली अपेक्षा करू नका. आणि जर मुलींनी हा जर विश्वास माझ्यामध्ये 3 वर्ष जर जिद्द चिकाटी मेहनत जर त्यांनी केलं आणि जर 7-8 तास जर आपल्या सासरकडच्या लोकांनी दिलं आणि त्याचा जर युटिलाइज खूप चांगला केला आणि तर मला असं वाटतं की त्यांना जेव्हा यश मिळतं तेव्हा सासरकडच्या लोकांना किती आनंद होतो याचा अनुभव मी जे आनंदाचे क्षण आहे ते मी स्वतः अनुभवलेले. बरोबर, खूप महत्वाचा संदेश मॅडम तुम्ही आज दिलाय. मॅडम मी आपण पुन्हा थोडस स्पर्धा परीक्षेकडे येऊया की मग प्रीचा अभ्यास करत असताना साधारणतः बुक लिस्ट हा खूप महत्वाचा विषय आहे की अनेक मुलांचा प्रश्न असतो की जे अधिकारी झालेत त्यांनी नेमकी कोणती पुस्तकं वाचलेली असतात. तर आपणही सांगा मुलांना की साधारणतः पूर्वपरीक्षेला आपण प्रत्येक विषयासाठी कुठली कुठली पुस्तकं वाचलेली आहेत. हो सर, मला असं वाटतं सर सर्वात अगोदर बुक लिस्ट बघण्याच्या अगोदर आपलं बेसिक नॉलेज असणं पण गरजेचं आहे एमपीएससीला. तर 5वी ते 12वी पर्यंतची जी पुस्तकं आहे तर ती मुलांनी सगळ्यात अगोदर रेफर करावी आणि त्या रेफरमध्ये वारंवार आता समजा जर सायन्स हा जर विषय घेतला की 5वी ते 10वीचं जर सायन्स केलं तर मला नाही वाटत की सचिन भस्के सरांचं पुस्तक वाचण्याचं वाचावं पण ते रेफरन्स म्हणून वाचावं आणि त्याच्या नोट्स तुम्ही चांगल्या काढा. 3 तरी वाचन तुमचं खूप चांगलं झालं पाहिजे आणि वाचन करताना सुद्धा तुम्ही सगळ्यात अगोदर एमपीएससीच्या क्वेश्चन पेपरचा अभ्यास करा, सिलेबसचा अभ्यास करा. मी म्हणत नाही की एमपीएससी सिलेबसच्या बाहेर पण विचारते आणि आपण एमपीएससीला चॅलेंज नाही करू शकत कारण म्हणजे घटनात्मक दर्जा जो आहे आपल्या राज्यघटनेतून एमपीएससीला दिलेला आहे तर आयोग जे विचारतं ते मुलांकडनं पण त्यांना अपेक्षित असतं. तर मग सगळ्यात अगोदर तुम्ही 3 तरी ते रेफरन्स बुक म्हणजे 5वी ते 10वी आहे ते वाचले पाहिजे आणि आयोगाच्या क्वेश्चन पेपर पण वाचल्या पाहिजे. मी आयोगाच्या क्वेश्चन पेपरचा वारंवार उल्लेख करण्याचं हेच कारण आहे की तुम्हाला एक समज येते की पॅटर्न कसा असतो एमपीएससीचा आणि एमपीएससीला काय देणं लागतं. समजा एमपीएससीने एखादा क्वेश्चन विचारलेला असतो आणि संदर्भासहित स्पष्टीकरण तिथं ते पॉईंट मांडलेले असतात आणि आपल्याला तिथे चॉईस करावं लागतं की याच्यातून कुठला ऑप्शन चुकीचा आहे. हे तेव्हाच ज्यावेळेस आपल्याला समजेल की ज्यावेळेस आपण एमपीएससीचा क्वेश्चन पेपर चांगला सोडू, रेफरन्स बुक आपण चांगले करू. जर बेसिक पक्क असेल तर मला असं वाटतं पाया हा खूप मजबूत होऊन जातो. राहिला प्रश्न की बुक कुठली वाचली पाहिजे. जसं पूर्व आणि मुख्य परीक्षेमध्ये थोडा बदल आहे. पूर्व परीक्षासाठी तुम्ही कोळंबे सरांची राज्यघटना सफिशियंट आहे. जर तुम्ही मला तर असं वाटतं की मुख्य परीक्षेचा मुलांनी जर अभ्यास केला आणि जर 3 महिन्यामध्ये पूर्व केली तर मला असं वाटतं की तुम्ही जर एम लक्ष्मीकांत याच्या अगोदर वाचलं आणि प्रीता आपली 3 महिन्यावरच आहे जर कोळंबे सरांचं पुस्तक वाचलं तर मला असं वाटलं की राज्यघटनेला तुमची तुम्हाला कुठे अडचण येईल असं मला वाटत नाही. आणि जो क्लास तुम्ही जो जॉईन करता त्या क्लासच्या नोट्स पण सफिशियंट असतात. आणि एक पुस्तक 10 पुस्तकं तुम्ही 10 वेळा वाचण्यापेक्षा 1 पुस्तक तुम्ही 10 वेळा वाचा हा संदेश मी मुलांना देईन. दुसरी गोष्ट राहिलं इकॉनॉमिकचा. इकॉनॉमिक्समध्ये कोळंबे सरांचं पूर्व आणि मुख्य परीक्षेला पण पुस्तक खूप छान आहे. जर त्याला रेफरन्स द्यायचा असेल तर तुम्ही देसले सरांचं पुस्तक वाचू शकता आणि पुस्तक वाचताना ते इतकं पाठांतर करावं. आणि दुसरी गोष्ट पुस्तक वाचताना जर समजा आता मी एक उदाहरण देईल
की आयोगाने जर राज्यघटना जर आपण घेतली किंवा मी आता इकॉनॉमिक्सच तुम्हाला पुस्तक सांगते की राष्ट्रीय उत्पन्न वारंवार क्वेश्चन त्यांचे राहतात, रोजगारीवर असतात, बेरोजगारीवर असतात, परत एलपीजी मॉडेलवर क्वेश्चन असतात. तर आयोगाचे असे ठराविक जे पॅटर्न आहे, आयोगाचा जो सिलेबस ठेवून जर तुम्ही पुस्तकं जर रेफर केली तर मला असं वाटतं की तुम्हाला ते खूप सोपं जाते ती परीक्षा द्यायला. अच्छा, म्हणजे पुढचा विषय राहिला सायन्स. आम्ही तर बोलली सायन्स तुम्ही 5वी ते 10वी केलं ते सफिशियंट आहे, त्याच्यानंतर असे क्वेश्चन खूप अवघड येतात, ते सर्व महाराष्ट्रालाच अवघड असतात. त्याच्यामध्ये मुलांनी घाबरून जाण्याचं कारण नाही, कारण इथे निगेटिव्ह मार्किंग आहे जे तुम्हाला येतं, कारण खरं मतच एमपीएससीला लागत असतं. तर मला असं वाटतं जे येतं तुम्ही ते करा, आणि काही काही मुले असे तुक्के मारतात की मग त्यामुळे तुमचं नुकसान होतं, जर नसेल येतं तुम्ही तो क्वेश्चन सोडून द्या, अदरवाईज तुम्ही दुसरा याला तुम्ही हे करा. म्हणजे तिथे मॅथ आहे, मॅथसाठी का होईना तुम्ही मॅथला, मी तर म्हणजे जी दिनचर्या माझी असायची एक तास काय होईना आपण मॅथला चांगला दिला पाहिजे. आणि असं मुलांचा एमपीएससीमधले असे भरपूर मुलं आहेत की त्यांना मॅथ जमत नाही, तर मला असं वाटतं की मॅथ जरी तुम्ही सोडलं तर 5 विषय सुद्धा तुमचे परफेक्ट पाहिजे. म्हणजे मॅथ आहे आपण जर त्याच्यासाठीच तर मी तुम्हाला बोलली की तुम्ही एक चांगला क्लास लावून घ्या. क्लास लावला म्हणजे आपल्याला मॅथ येत नाही, हे येत नाही, तर आपण सरांना निदान विचारून आपल्याला एक थोडं खूप सोपं जातं, ती पार्श्वभूमी जी आहे आपल्याला खूप सोपी जाते सोडवायला असो किंवा काही असो. नाही सोडवलं तर आपण निदान 4-5 जरी सोडवले तरी पण आपण म्हणजे आयोगाला पात्र ठरू शकतो. राहिला दुसरा विषय, अभिनव प्रकाशनचं जे मॅथ आहे, मी तर आतापर्यंत मॅथचं जे पुस्तक आहे की मी जेवढे क्वेश्चन पेपर झालेले होता आतापर्यंत जे काय मॅथ असो रिजनिंग असो आयोगाने जे क्वेश्चन विचारलेले होते त्याच क्वेश्चनवर मी प्रॅक्टिस केली होती. मी अदरवाईज दुसरं कुठलंही बुक असं रेफर केलेलं नाही. तिसरी गोष्ट आली चालू घडामोडी. जर आयोगाचा पॅटर्न असा आहे की आयोग चालू घडामोडी म्हणजे सध्या चर्चेतलं पण विचारतं आणि नेक्स्ट म्हणजे जे लास्ट इयरचं पण विचारलं जातं, तर त्याच्यामध्ये तुम्ही सिम्प्लिफाईड हा एक चांगला ऑप्शन आहे. दुसरी परिक्रमा हा पण एक चांगला ऑप्शन आहे, पण परिक्रमामध्ये खूप फास्ट जरी असलं तर जे मेन मेन घ्या त्याच्या अगोदर तुम्ही आयोगाच्या क्वेश्चन पेपर वाचा. जर आयोग जर भारतरत्न असो, पद्मश्री असो, पद्मश्री असो किंवा एखादा खेळ असो, तर अशा आपण टॉपिक काढले पाहिजे की आयोगाने आतापर्यंत कुठल्या याच्यावर क्वेश्चन विचारलेले आहे, त्याच दृष्टीने तुम्ही तशी परिक्रमा वाचा, त्याच दृष्टीने तुम्ही सिम्प्लिफाईड वाचा, ते पण तुम्हाला सोपं जाईल. आणि राहिला आपला इतिहासाचा, इतिहास सर हा आउटडेड सब्जेक्ट म्हणता येईल, कारण इतिहासाला काय विचारतील ते सांगता येणार नाही, पण मला ठरवली तरी असं वाटतं की 15 पैकी 8-9 क्वेश्चन हे आपल्या माहितीतलेच असतात. तर मी अनिल कठारे सरांचं बुक रेफर केलं होतं आणि अजून कोळंबे सरांचं जे आहे मी राज्यसेवा करायची, कोळंबे सरांचं बुक पण छान आहे. आणि तुम्ही महाराष्ट्राच्या विशेष संदर्भात असेल तर समाधान महाजनचं पुस्तक सुद्धा त्याच्यासाठी कम्फर्टेबल आहे. आणि दुसरी गोष्ट 11वीचा जो इतिहास आहे, माझ्या मते 2 ते 3 क्वेश्चन त्यांच्यावर असतात आणि जे 5 सुधारक ज्यावेळेस आपल्याला आयोगाने नेमून दिलेले त्या सुधारकांचा तुम्ही पुस्तकांतून तर अभ्यास करा, पण त्याच्या अवेज जर तुम्ही जर इंटरनेटच्या माध्यमातून जर चांगली त्यांची जर माहिती काढली तर मला असं वाटतं की तुम्हाला जे अवघड क्वेश्चन जे येतात तर ते तुम्हाला ते सोपे होण्यामध्ये म्हणजे सोपे होतील असं मला वाटतं. आणि अजून कुठला विषय, ज्योग्राफी राहिलेला आहे, ज्योग्राफीला सौदी सरांचं बुक चांगलं करा. दुसरी गोष्ट, ज्योग्राफीला तुम्ही करताना सुद्धा सिलेबस वाईज तुम्ही अभ्यास करा. समजा नद्या असतील तर त्या नद्यांच्या ज्या उपनद्या असेल तर स्वतः आपण तुम्ही स्वतः नकाशा घ्या, स्वतः ते रेफर करा. रेफर केल्यानंतर ते पुस्तक असं हे ठेवा आणि आपण स्वतः किती जमतंय आपल्याला न बघता किती जमतंय ते बघा. तुम्ही जर असं जर ठरवली केलं किंवा एखादा म्हणजे डी कोड असतो, मी तर डी कोड सारखंच सोडवायचं, म्हणजे ज्योग्राफीचे जे डोंगररांगा असो, नद्या असो किंवा खनिज संपत्ती असो, त्याच्यामध्ये एक शॉर्ट ट्रिक मी बनवलेली होती, ती पण तुम्ही बनवली तर मला असं वाटतं ह्या ट्रिकने, कारण एमपीएससीचा अभ्यास एवढा व्हास्ट आहे की काय काय डोक्यात ठेवणार आहे, तर छोट्या छोट्या ट्रिक्स आपण बनवल्या पाहिजे. आणि मी अजून एक आवर्जून इथे सांगू इच्छिते की शॉर्ट नोट्स तुम्ही बनवा, खूप लांबलचक बनवण्यापेक्षा ते वाचायला पण आपल्याला अवघड वाटतं, त्याच्यापेक्षा एकदम शॉर्ट नोट जर तुम्ही बनवला, समजा ठीक आहे मार्गदर्शक तत्वे आहे, मग कलम 32 हे कायम चर्चेत असतं, फक्त 32
आणि 32 रेफरन्स जर आपण म्हणजे इतिहासामध्ये बघितला तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांशी सगळ्यात जास्त आहे की आतापर्यंत म्हणजे 32 जे कलम केलं होतं तर त्याच्यामध्ये बाबासाहेबांचा रोल पण तितकाच प्ले करतो. मग तिथे खाली तुम्ही शॉर्ट ट्रिक असे बाबासाहेब आंबेडकर जरी लिहिलं तरी पण मला असं वाटतं की असे शॉर्ट ट्रिक्स म्हणून तुम्ही जर अभ्यास केला तर खूप चांगला म्हणजे स्कोर घेऊन तुम्ही पास होऊ शकता. मुख्य परीक्षेसाठी साधारणतः कुठली पुस्तके मॅडम आपण वापरली? सर मुख्य परीक्षेचा खूप कमी कालावधी मला लाभलेला होता. मी कायद्यांसाठी किशोर लवटे सरांचं पुस्तक वाचलेलं होतं आणि जे GS साठी तर मी जे बुक्स आता तुम्हाला सांगितले ते GS चे जे आहे तेच मी रेफर केलेले होते आणि आयोगाच्या क्वेश्चन पेपर सगळ्यात अगोदर. आणि मराठीसाठी मी मोरा वाळंबे सरांचं पुस्तक वाचलेलं होतं आणि इंग्लिशसाठी मी कोळंबे सरांचं पुस्तक वाचलेलं होतं. पण मी याच्यामध्ये आवर्जून मुलांना सांगेल की मी माझे वीक पॉईंट्स ओळखलेले होते की मला कुठे जास्त भर दिला म्हणजे माझा स्कोर वाढू शकतो. कारण विदिन 25 ते 30 दिवस माझ्याकडे होते आणि मी माझ्या स्ट्रॉंग पॉईंट आणि वीक पॉईंट मी ओळखले होते. माझं स्ट्रॉंग पॉईंट माझे GS होतं. मी GS वर माझी कमांड होती. मग त्या GS च्या आधारावर पण मी पेपर काढला होता आणि बघितलं की आता सर तुम्हालाही माहिती की कायदे 2000 कलम आहेत आणि कायद्यांचा अभ्यास करणं हा तितका पण सोपा नाही आहे म्हणजे 30 दिवसात तरी. पण मी शॉर्ट ट्रिक्स बनवलेल्या होत्या आयोगाच्या वारंवार क्वेश्चन पेपर पाहून. ठीक आहे म्हटलं कलम तर नाही जमणार पण स्पष्टीकरण जे केस म्हणजे केस स्टडीज आपल्याला तिथे सोडवली दिली जाते आणि त्याचा एखाद्या पदाशी संबंध असतो तर ते मी जास्त केलेलं होतं आणि त्या माध्यमातून मी गेलेली होती. मॅडम मग याच्यानंतर ग्राउंड आणि मुलाखत तर काय सांगाल थोडक्यात आपण की ग्राउंडची तयारी आणि नंतर मुलाखत? सर मला एवढं आवर्जून महाराष्ट्रातील मुलांना सांगावं असं वाटतं. जे माझ्याबरोबर प्रॅक्टिस करणारे होते ते तर तुम्हाला त्याच्या अगोदर पण मुलांनी रेफरन्स दिलेला आहे. सर मला एक वेळ परीक्षा पास होणं हे खूप सोपं वाटलं पण ज्यावेळेस ग्राउंडची वेळ आली कारण माझं ओव्हर वेट होतं. माझं 75 किलो वेट होतं पण मी त्या कर्जाला कुठेतरी मुक्त करायचं होतं आणि माझ्या मिस्टरांचे कष्ट मला माझ्या डोळ्यासमोर दिसायचे. ज्यावेळेस मी ग्राउंड जॉईन केलं त्यावेळेस माझं 75 किलो वेट होतं. ज्यावेळेस मी आदरणीय वैभव सरोवर सर आहे स्टील फिटनेसचे तर ते ग्राउंडसाठी खूप चांगले एक मार्गदर्शक मला लाभले होते. तर त्यावेळेस मी ज्यावेळेस जॉब करायची त्यावेळेस सरांना सुद्धा म्हणजे खूप मोठं चॅलेंज होतं मला PSI होण्यामध्ये. पण मित्रांना एक सांगते की माझी कष्ट जिद्द चिकाटी इतकी होती ना की मी माझा डाएट जो होता मी उपाशी राहायची आणि मी हर्बल लाईफचे जे शेक होते जे प्रोडक्ट होते ते मला सरांनी अवेलेबल करून दिलेले होते ते मी घेतले. माझं वेट मी लॉस करायला सुरुवात केली आणि निदान माझा 6 महिन्यामध्ये सरांना रिझल्ट दिसायला लागला होता की ही कुठेतरी PSI पदाला पात्र होऊ शकते. त्याच्यात पण सरांना डाऊट असायचा पण सरांनी माझ्यावर प्रचंड मेहनत त्यावेळेस घेतली होती आणि सरांनी एक बॅड लक म्हणजे ज्यावेळेस ह्या जगालाच जी जागतिक आपत्तीला जे तोंड द्यावं लागलं की करोना तर सर त्या करोना ज्यावेळेस आला त्यावेळेस आमच्या फिजिकल त्यावेळेस लांबलं गेलेलं होतं आणि माझ्याकडे खूप मोठी संधी होती की माझं वेट लॉस करण्यामध्ये. तर ज्यावेळेस मग करोना आला तर मी त्या वेळेचा सदुपयोग खूप केला. खूप एक्सरसाइज केली. रोडवर मी पळाली की मला असं म्हणजे मला माहित होतं की पोलीस 8 पुढे कोणाला फिरून देत नाही तर मी पहाटे उठायची रनिंग करायची. डायट खूप प्रॉपर केला होता. माझा जो डायटचा जो खर्च होता मिस्टरांनी अक्षरशः कर्जच काढलं होतं कारण महिन्याचा जो खर्च होता तो 10,000 रुपये माझा डायटचा होता. पण मिस्टरांनी एक सांगितलं 10,000 पेक्षा ज्यावेळेस तू त्या पदावर जाशील ना तर मला हे 10,000 असो किंवा कुठलाही पैसा असो मला महत्वाचं नाही. तू त्या पदावर होऊन तू ज्यावेळेस आनंदी तुझा आनंद माझ्यासाठी खूप काही आहे. तर मिस्टरांचा रोल हा याच्यामध्ये खूप प्ले करतो. कधी कधी ग्राउंडवर पण ते यायचे आणि माझ्याकडनं ते स्वतः करून घ्यायचे आणि असं करता करता माझं 10 महिन्यामध्ये मी माझं वेट पूर्ण लॉस केलं. 57 किलो मी वजन म्हणजे कमी केलं होतं पण पूर्ण गोष्टी मी माझ्या लाईफमधून अवॉइड केलेल्या होत्या. जे फास्ट फूड म्हणजे फूड असो जंक फूड असो हे सर्व काही नाही माझ्या जिभेवर मी नियंत्रण ठेवलेलं होतं कारण मला माझ्यापुढे फक्त माझी पोस्ट दिसायची. माझ्या आईवडिलांच्या डोळ्यामधलं स्वप्न मला दिसायचं आणि माझ्या पतीची मेहनत मला दिसायची आणि त्या मेहनतीपुढे ह्या गोष्टी काहीच नव्हत्या. तर मग मी पण तेवढी कष्ट करण्याची तयारी दाखवली आणि त्याच्यानंतर मग ग्राउंड मी म्हणजे ग्राउंड माझं खूप चांगलं झालेलं होतं. ग्राउंडला मला 100 पैकी 91 मार्क्स आलेले होते. बर मॅडम ग्राउंडला आपण खूप मेहनत घेतली. यानंतर मग मुलाखतीची तयारी आणि साधारणतः मुलाखतीला आपल्याला कुठल्या प्रकारचे प्रश्न विचारले गेले मॅडम?
ज्यावेळेस ग्राउंड झालं माझं 18 नोव्हेंबर 2021 ला माझं ग्राउंड झालं त्या दिवशी माझी मुलाखत झाली होती. तर मुलाखतीला मी तर महाराष्ट्रातील मुलांना एकच सांगते की जसे आपण आहोत ना तसं तुम्ही प्रेझेंट करा. स्वतःचा प्रामाणिकपणा तिथे दिसला पाहिजे. आयोगाला प्रामाणिक लोकच खूप आवडतात आणि आयोग म्हणजे असे दुसरे तिसरे ते पण आपल्यासारखेच लोक असतात आणि तिथे घाबरून जाण्याचं काही कारण नाही. ते आपलं निवड करण्यासाठीच आलेले असतात. ते ना की ते आपल्याला असं म्हणजे कोणी निगेटिव्ह याचे यांनी मुलांकडे बघत नाही. आपण सुद्धा एमपीएससीचे स्टुडंटच आहोत आणि जरी एवढ्या मोठ्या लोकांसमोर जरी आपल्याला मुलाखत द्यायची असेल तर त्या लोकांना सुद्धा आपल्याकडनं काहीतरी अपेक्षा असतात आणि त्या अपेक्षांना पण आपण पात्र असलं गरजेचं असतं. मुलाखतीच्या संदर्भात मी 3 टप्पे सांगेन की तुम्ही मुलाखतीला जाताय पण सगळ्यात अगोदर तुमचा जो सब्जेक्ट आहे, जसं माझं एम ए इकॉनॉमिक्स होतं तर मी इकॉनॉमिक्सचा पूर्ण अभ्यास मी करून गेलेली होती. सुरुवातीलाच बोलले की क्लास असणं खूप गरजेचं आहे आणि मॉकसाठी म्हणजे मॉकमधून ज्यावेळेस तयारी करून घेतली जाते, ज्यावेळेस गेस्ट लोक येतात, ज्यावेळेस आम्हाला डिपार्टमेंटचेच लोक गेस्ट म्हणून बोलवले होते आणि सरांनी तयारी पण खूप छान आमच्याकडनं करून घेतली होती, त्याच्यामुळे मला ज्यावेळेस एमपीएससीची ज्यावेळेस मुलाखत झाली तर त्यावेळेस क्लासचा पण फायदा झाला आणि वारंवार मुलाखतीची बाहेर तयारी केल्यामुळे मला एवढा अवघड म्हणजे इंटरव्ह्यू कधी त्यांचा वाटलाच नाही. सर्वसामान्य असा इंटरव्ह्यू माझा झालेला होता. माझी एंट्री कशी झाली, त्यावेळेस मी ज्यावेळेस मी बोलले की मी आत येऊ का सर, त्यावेळेस बोलले सर आत या. तिथे आपला एक सेन्स म्हणजे कॉमन सेन्स त्यांनी माझा तपासलेला होता. त्यांनी मला 2 मिनिटं साईडला उभं केलेलं होतं आणि माझ्या चेअरकडे बघायचे आणि माझ्याकडे बघायचे. त्यांनी माझ्याकडे बघून घेतलं, मग म्हटले मला मॅडम बसा असं. त्यावेळेस मी बसले. आपला कॉमन सेन्स पण तितका मॅटर करतो कारण आपण ज्या पदाशी बिलॉंग करतात, ज्या पदाला आपलं देणं आहे त्या पदाबद्दल पण आपण तेवढं सेन्सिटिव्ह असणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर माझा जो सब्जेक्ट होता त्याच्यावर माझं प्रोफाईल ज्यावेळेस बघितलं इकॉनॉमिक्स आहे तर त्यावेळेस मला GDP वर म्हणजे सगळ्यात अगोदर अर्थशास्त्राची व्याख्या त्यांनी मला विचारली होती, मी ती दिली होती. त्यानंतर मला GDP विचारलेला होता. महाराष्ट्राची महाराष्ट्रामध्ये बेरोजगार वाढण्यासाठी काय कारण आहे ते कारणं मी तिथे सांगितलेली होती. त्याच्यानंतर जे चर्चेतले जे राजकारणातील जे विषय असतात, समजा नारायण राणे असो किंवा त्यावेळेस तर हेच खूप चर्चेत होते की घटनात्मक पदं ज्यावेळेस चर्चेत असतात तर त्या पदांविषयी पण आपल्याला विचारलं जातं. त्यावेळेस आपण जर कलमांसहित उत्तर देणं हे पण गरजेचं असतं आणि स्पष्टीकरण तुम्ही जर आयोगाला मांडून दिलं तर मला असं वाटतं आयोग सुद्धा आपली दखल घेतं. आणि त्याच्यानंतर म्हणजे राजकारणीवर मला थोडं हे जास्त इंटरव्ह्यू फिरला होता. त्यानंतर मग सर माझ्या फॅमिलीवर आले होते की फॅमिलीमध्ये मिस्टर काय करता शेती, मग शेतीवर मग फुलांची कोणती शेती करतात. म्हणजे जाण्याचं आहे की तुम्ही खोटं बोलू नका, जो तुमचा व्यवसाय तो सांगा कारण आपल्यासमोर बसलेले हे खूप महान व्यक्ती असतात आणि त्यांना सगळं नॉलेज असतं आणि ते आपल्या नॉलेजच तपासत असतात. दुसरी गोष्ट आपण किती त्यांना पात्र ठरतोय, आपण किती खरं बोलतोय हे आपलं आपण तपासलं पाहिजे सगळ्यात. मग त्याच्यानंतर मग मला शेतीच्या फुलांच्या जाती वगैरे विचारले होता, रोग कोणते येतात, तुम्ही त्याच्यावर फवारणी वगैरे काय करता. म्हणजे मी हे एवढं आवर्जून सांगेल की शेतीचा माझा कधी संबंध आला नाही आणि मिस्टरांनी तो कधी येऊ दिला नाही माझ्या स्वप्नांसाठी, माझ्या पदासाठी कधीच. म्हणजे मला ह्या गोष्टीपासून त्यांनी परावृत्त ठेवलेलं होतं पण मिस्टरांनी मला शेतीची पूर्ण माहिती दिली होती. म्हणजे असं समजा की अर्धा इंटरव्ह्यू मिस्टरांनीच माझा तयार करून घेतलेला होता. आणि त्याच्यानंतर मग शेतीवर ते आले आणि त्याच्यानंतर मग मला त्यांनी केस स्टडी काही सोडवायला दिलेल्या होत्या आणि काही कायदे असते आपले CRPC चे असू द्या IPC चे असू द्या, ते कलम त्यांनी मला कलमसहित काही क्वेश्चन विचारलेले होते आणि हा सर्व इंटरव्ह्यू मी दिला आणि त्यांच्या विश्वासाला मी पात्र ठरली. त्यानंतर माझी निवड झाली. मॅडम, आता जे नवीन मुलं अभ्यास करतायत या नवीन मुलांना आपण काय सल्ला द्याल, काय टिप्स द्याल आपण? मी एकच सांगेल, सुरुवातीला पण मी बोलली की MPSC क्षेत्रामध्ये ज्यावेळेस तुम्ही उतरताय तर असं टाइमपास म्हणून उतरू नका कारण ही टाइमपास देण्याची परीक्षा नाहीये. तुम्हाला स्वतःचं व्यक्तिमत्व सिद्ध करण्याची ती एक परीक्षा असते आणि मला असं वाटतं की MPSC मध्ये तुम्ही उतरताय तर सर्वस्व झोकून द्या. इतके कष्ट, इतके मेहनत, फक्त 3 वर्ष तुम्ही घरच्यांकडनं मागा पण त्या 3 कष्टाचा जो विश्वास आहे, जसं मी बोलले की माझ्या मिस्टरांनी दिलेली वेळ, माझ्या सासरकडच्यांनी दिलेली ही वेळ माझ्यासाठी खूप मोठं कर्ज होती आणि त्या कर्जाची परतफेड 8 मार्चला मी जशी केली तशी तुम्ही जर माझ्यासारखी जिद्द, मेहनत, कष्ट जर केले, मी तर महिला आहे, मी तर मुलांच्या बाबतीत म्हणेल
की मुलांना तर सगळं आयत दिलं जातं, तितकं महिलांना दिलं जात नाही. तसंच जर तुम्ही जर मुलं असाल किंवा मुली असाल किंवा सुने असाल, आपली थोडीफार जबाबदारी पार पाडून जरी तुम्ही या क्षेत्रात आलं, तुम्ही कष्ट जिद्द मेहनत केली, तर मला असं वाटतं यश खूप मिळवायला खूप सोपं जातं असं मला वाटतं. खडतर तर प्रवास सगळेच जण करतात, माझ्या इतका खडतर प्रवास तर कोणी केलेला पण नसेल आणि तो कोणाच्या येऊ पण नाही, कोणाच्या सहवासात पण येऊ नये. म्हणूनच मी मुलांना सांगेल की एक चांगला क्लास लावा, एक चांगलं योग्य गायडन्स तुम्हाला चांगलं दिलं जाईल. आणि आताच्या स्पर्धा परीक्षाने जे काही अटेम्प्ट ठेवलेले आहे ते अटेम्प्ट पण खूप लिमिटेड आहे, ओपन बघितलं, ओबीसी बघितलं, तर त्या दृष्टीने तुम्हाला योग्य गायडन्स असणं खूप गरजेचं आहे. आणि ज्यावेळेस तुम्ही योग्य गायडन्स घ्याल, स्वतःच्या क्षमता ओळखून ज्यावेळेस तुम्ही त्याच्यामध्ये उतराल, तर मला असं वाटतं नक्कीच तुम्हाला यश मिळेल. आणि मुलांना मी अजूनही सांगते की वारंवार आयोगाचा सिलेबस आणि क्वेश्चन पेपर हे तुमच्या देवाऱ्यातले दिवस समजा, की त्यांना पुजल्याशिवाय तुम्ही पुढचं कुठलंही पाऊल उचलायचं नाही किंवा पुढचं कुठलंही बुक तुम्ही वाचायचं नाही. सगळ्यात अगोदर तुम्ही आयोगाच्या सिलेबस, आयोगाचे क्वेश्चन पेपर रेफरन्स करा. हेच मी आज महाराष्ट्रातील सगळ्या मुलांना मी हा संदेश देऊ इच्छिते. मला असं विचारलं जातं की 8 वर्षाची मुलगी आहे, इंटरव्ह्यूला पण मला हा क्वेश्चन त्यांनी विचारलेला होता की मॅडम जर समजा तुम्ही PSI जर झाल्या तर मुलीची खूप मोठी जबाबदारी आहे आणि मिस्टरांची आहे, बदलीचं पण तुम्हाला माहीत आहे की पण तुम्ही पुढे कसं करणार, म्हणे मॅनेज कसं करणार की एक कुटुंब सोडून तुम्ही आज इथपर्यंत आलाय. तर त्यावेळेस म्हणजे हा माझा सांगण्याचा हेतू एवढा होता की माझी जिद्द मेहनत मला आयोगाला दाखवायची होती, तर आणि आयोगाने हा क्वेश्चन विचारला, तुम्हाला एक चान्स दिलेला होता म्हणजे हे यश मिळण्यासाठी असंच मी समजेल. त्यावेळेस मी आयोगांना म्हणजे सन्माननीय आयोगाला मी असं उत्तर दिलं होतं की सन्माननीय लोकसेवा आयोगाने जे मला काही 2.5 वर्ष दिलेले होते त्याचा वेळेचा सदुपयोग मी खूप चांगला केलेला आहे. माझ्या मुलीला माझ्यापासून मी परावृत्त ठेवलेलं आहे, माझ्या मुलीची मानसिकता मी बदलवलेली आहे. हो सर, मला त्रास होणार आहे, कारण त्रास हा होणारच होता, पण मी माझी मानसिकता बदलवलेली, माझी मानसिक तयारी मी केलेली आहे. आणि राहिला मिस्टरांचा प्रश्न, तर आज जरी मी तुमच्या समोर जरी बसलेली असेल, आज माझे मिस्टर MPH बाहेर आहेत, PSI पदाच्या पात्रता ह्या त्यांना पण माहिती आहे, त्यांनी बदलीविषयी का माझ्याशी कॉम्प्रोमाइज आमचं दोघांचं पण झालंय, बदली कुठे हो मला नाही वाटत की माझ्या कुठल्या याच्या म्हणजे सर्व्हिसमध्ये मला व्यत्यय येऊ शकतो, हे मी आयोगाला उत्तर दिलं होतं. आणि आयोगाने तिथेच म्हटलं होतं की बेस्ट लक मॅडम, तुम्ही येऊ शकता. हा माझा लास्ट क्वेश्चन होता की ज्या सासरकडचे लोक असो किंवा काही असो, जर तुम्हाला तुमचे स्वप्न जर पूर्ण करायची जर असेल किंवा ज्या मुली असतील, तर ह्या गोष्टींचा तुम्ही फॅमिलीचा पण विचार करा. नाही तर काही काही वेळेस काय होतं की PSI पद आहे, मग खूप हार्ड वर्क आहे, वर्क तर सगळीकडेच हार्ड असतं, पण ज्या पदाला जे आपलं देणं लागतं ते आपण स्वतः सक्षम असणं पण गरजेचं आहे. आणि घरच्यांना पण सांगेल की खरंच तुम्ही जर तुमची सून असेल, तुमची मुलगी असेल, तुमची मुलं असतील, जर या क्षेत्रामध्ये जर येणार असाल तर नक्कीच तुम्ही त्यांना सहाय्य केलं पाहिजे, त्यांना पाठिंबा दिला पाहिजे. आणि सगळ्यात अगोदर म्हणजे जो मानसिक आधार असतो तो आपल्या कुटुंबातूनच मिळाला पाहिजे, जसा तो मला पतीकडून मिळाला, असं जर तुम्ही जर त्यांना एक भक्कम आधार जर दाखवला तर मुलं 100% यशस्वी होतात. मॅडम, खूप मोलाचं मार्गदर्शन आज आपण आजच्या मुलाखतीच्या माध्यमातून केलं. मॅडम, मी पुन्हा एकदा आपलं यश खूप मोठं आहे, मी पुन्हा एकदा आपलं अभिनंदन करतो. आणि आपण खूप सुंदर उत्तर दिली सगळ्या प्रश्नांची. मी द इन्फिनिटी अकॅडमीच्या वतीने आपले मनपूर्वक आभार मानतो आणि आपल्या पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा देतो. धन्यवाद सर, मला पण इथं जे इन्फिनिटी अकॅडमीने जी बोलण्याची जी संधी मला प्राप्त करून दिली त्याबद्दल पण मी इन्फिनिटी अकॅडमीचे आणि जे काही मुलं आहेत त्यांनी मला एवढं ऐकून घेतलं त्याबद्दल मी सर्वांचे आभारी मानते. थँक्यू मॅडम. धन्यवाद सर.